केलं फक्त धनगर समाजाचं मत घ्यायची आणि धनगर समाजाची दिशाभूल करायची एवढंच या आमदारांनी आणि खासदारांनी केलंय। या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आज सकल धनगर समाजाचं उपोषण आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी दहिवडी या ठिकाणी चालू आहे। आज तिसरा दिवस आहे। शासनाचा कोणताही प्रतिनिधी आजपर्यंत या ठिकाणी भेटायला आलेला नाही। खऱ्या अर्थाने सातत्याने धनगर समाजाची दिशाभूल केली गेलेली आहे। आज दहिवडी या ठिकाणी आम्ही सर्वजण धनगर समाज आरक्षण उपोषणाला भेट देण्यासाठी आलोय। खऱ्या अर्थाने 2014 ला ज्यावेळी बारामतीमध्ये खूप मोठं आंदोलन झालं होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक शब्द दिलेला होता धनगर समाजाला की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ, परंतु आज 8 वर्ष झालं तरी सुद्धा धनगर समाजाला आरक्षण दिलेलं नाही। आरक्षणापासून दिशाभूल केली जाते। 1000 कोटी धनगर समाजाला देतो म्हणून घोषणा केली, परंतु सर्वसामान्य शेवटच्या माणसापर्यंत शेवटच्या मेंढपाळापर्यंत आज एकही रुपया मिळालेला नाही। याचा आम्ही त्या शासनाला जाब विचारतोय की शासनानं ही 1000 कोटीतलं कुठल्या धनगरांना पैसे दिलं हे आम्हाला दाखवावं आणि इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाजाचं आरक्षण ताबडतोब जाहीर करावं एवढंच मी सांगतो। आणि त्याचबरोबर इथल्या आमदारांना मी एकच सांगतोय, खासदारांना पण तेच सांगतोय की खासदारांनी पार्लमेंटमध्ये किती वेळा धनगर समाजाच्या आरक्षणाप्रश्नी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, आमदारांनी किती वेळा केलं, यांनी फक्त धनगर समाजाचं मत घ्यायची आणि धनगर समाजाची दिशाभूल करायची एवढंच या आमदारांनी आणि खासदारांनी केलंय। या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माझी विनंती आहे, आमदारांना माझी विनंती आहे की तुम्ही थेट मुंबईमध्ये गेलं पाहिजे, तिथं तुमचा मंत्री बसलेला असतोय आणि त्या मंत्र्याला विचारलं पाहिजे की धनगर समाजाला माझे आरक्षण द्या। तुम्ही काय विचारत नाही, तुम्ही फक्त दिशाभूल करता। आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही विधानसभेमध्ये ज्यावेळी अधिवेशन चालू असतंय तिथं किती वेळा तुम्ही आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला पाहिजे आणि धनगर समाजाला आरक्षण मिळवलं पाहिजे या मागणीसाठी तुम्ही शासनाच्या नरड्यावर बसून हे मिळवलं पाहिजे एवढंच मी सांगतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय मल्हार। समाजाची दिशाभूल केली गेलेली आहे। बारामतीचं आंदोलन मागच्या 2014 मध्ये झालं, त्यावेळेस जे आश्वासन दिलेलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, ते आरक्षण आज 2023 आला तरी मिळालेले नाही। आणि या संदर्भामध्ये ह्या राज्यकर्त्यांनी धनगर समाजाची दिशाभूल केलेली आहे। या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणचे खासदार असतील, त्यांनी या संदर्भात कुठली ठोस भूमिका घेतलेली नाही। सातत्याने सांगायचं धनगर समाज आमच्या बरोबर आहे, मी त्यांचा प्रतिनिधी आहे हे तोंड देखलं बोलून चालणार नाही। धनगर समाज जागरूक झालेला आहे आणि या आरक्षणा संदर्भात या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी आणि खासदार आणि महाराष्ट्राच्या सरकारने आता ह्याला उत्तर द्यायचं म्हणून त्याचं उत्तर दिलंच पाहिजे आणि धनगर समाजाला खोटं आश्वासन दिलं नाही पाहिजे आणि त्या आरक्षण द्यायच्या संदर्भामध्ये आपली भूमिका तातडीने जाहीर केली पाहिजे। 2014 ला देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये धनगर समाजाला लेखी आश्वासन दिलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही 15 दिवसात आरक्षण देऊ, मात्र 14 पासून आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही, तुमचं काय मत आहे? 2014 पासून आतापर्यंत किती कॅबिनेट झाल्या त्याचा पहिला हिशोब धनगर समाजाला ह्या राज्य शासनाने द्यावा आणि त्यांनी जी दिशाभूल केलेली आहे ती धनगर समाजाची दिशाभूल अतिशय चुकीची आहे। आता समाज जागरूक झालेला आहे, त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागेल। काही वेळेस आम्ही पेपरमध्ये वाचतोय की कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करणार, जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न संपत नाही तोपर्यंत कुठली नोकर भरती या ठिकाणी झाली नाही पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही धनगर समाजाबरोबर आहोत। 2014 साली महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव बारामतीत एकवटला आणि त्यांनी तीव्र असं आंदोलन केलं, उपोषण झालं। त्यावेळेला तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी गेले आणि फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं की आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण पाहिजे ते आम्ही देऊ,
त्यानंतर स्वतः फडणवीस साहेब 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, आता ते उपमुख्यमंत्री आहे, राज्यात केंद्रात त्यांचं सरकार आहे, परंतु त्यांनी कुठली किती कॅबिनेट झाल्या तरी अजूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही। लोक हो आता धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, महाराष्ट्र राज्यात जे आरक्षणासाठी आंदोलन चालले हे आंदोलन मूळ कोणामुळे चाललंय आणि कुणी हा प्रश्न अडवलाय याची जनजागृती होणं गरजेचं आहे। या केंद्रातलं भाजप सरकार असेल किंवा राज्यात सामील असलेलं भाजप सरकार असेल हे या आरक्षणाचे खरे विरोधक आहेत। मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून एक ठिकाणी सांगायचं आणि मराठा आरक्षणाविरोधी ह्यांचाच कार्यकर्ता सदावर्ते कोर्टात जाऊन विरोधात रिट दाखल करायची, अशाच पद्धतीनं धनगर समाजाला एसटी म्हणून आरक्षण मिळू शकतं आणि मिळणार होतं, परंतु सुप्रीम कोर्टात आज धनगरांना आरक्षण मिळू नये म्हणून जो विरोधात रिट पिटिशन करणार आहे तो आदिवासी मूल निवासी संघ म्हणून आहे, तो आदिवासी मूल निवासी संघ हा आरएसएसचा संघ आहे आणि त्या आरएसएसच्या आदिवासी मूल निवासी संघानं सुप्रीम कोर्टात धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध केलाय। म्हणजे या धनगर समाजाला आरक्षण मिळू नये ही भारतीय जनता पार्टीची खरी भूमिका आहे। या भागातले लोकप्रतिनिधी असतील, मग आमदार असतील, खासदार असतील, ते कुठल्या पक्षाचे आहे किंवा ह्या पक्षाचं राजकारण न आणता त्यांनी त्यांच्या सरकारचा आणि त्यांच्या ताकदीचा वापर करून आज धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे। वेळ प्रसंगी ज्या धनगर समाजाच्या मतावर तुम्ही लोकप्रतिनिधी झालाय आम्ही राजीनामा देऊ, आमदार की खासदार की सोडून देऊ, बहाल करू, एवढं ज्या जनतेसाठी केलं पाहिजे असं मी आज जाहीरप्रमाणे